नमस्कार, आकाश उच्च मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवार आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. भीक नको, पूर्ण अधिकार द्या म्हणत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तटपुंजी मदत केली. परत हजारो रुपयांचा खर्च करून हरभऱ्याचे पीक घेतले, मात्र ऐनवेळी झालेल्या गारपीटीमुळे हातात आलेले संपूर्ण पीक नष्ट झाले. असले तरी केवळ तटपुंजी मदत करून राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. आम्हाला भीक नको, पूर्ण अधिकार द्या असे म्हणत एका संतप्त नुकसानग्रस्त शेतकऱ्याने त्यांना मिळालेली तटपुंजी मदत चक्क नाकारत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परत पाठवून आपला रोष व्यक्त केला आहे. एका नुकसानग्रस्त सामान्य युवा शेतकऱ्याने राज्य शासनाने दिलेली तटपुंजी मदत चक्क मुख्यमंत्र्यांना वापस करून राज्य शासनाचे वाभाडे काढले आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तब्बल वर्षभरानंतर त्याचा आर्थिक मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील क्रिमडीतील युवा शेतकरी जयपाल भांडारकर यांनी भीक नको, पूर्ण अधिकार द्या असे म्हणत मिळालेली 1000 रुपयाची नुकसानीची आर्थिक मदत राज्य सरकारला परत पाठवली आहे. जयपाल भांडारकर यांना लाखांदूर तालुक्यातील क्रिमडी येथे 1 एकर शेती असून त्यांनी मागील वर्षी हरभरा पिकाचे उत्पादन घेतले होते. जानेवारी 2021 मध्ये भंडारा जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मागील वर्षीच्या नुकसानीचा मोबदला वर्षभरानंतर राज्य सरकारने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. काहींना 1500 रुपये तर काहींना 5000 रुपयापर्यंतची मदत मिळाली आहे. मात्र जयपाल भांडारकर यांना हरभरा लागवडीसाठी 30000 रुपयाचा खर्च आलेला असताना राज्य सरकारकडून त्यांना केवळ 1000 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे संतप्त जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने मिळालेली नुकसान मदत राज्य सरकारला परत पाठवली आहे. याबाबत त्यांनी लाखांदूरचे तहसीलदार यांना मदत परत पाठवत असल्याचे निवेदन सुद्धा दिले आहे. माझं नाव जयपाल प्रकाश भांडारकर. मला किरमटीमध्ये 1 एकर शेती आहे आणि मागील वर्षी गारपीटीमध्ये माझं खूप सारं नुकसान झालं होतं. ती शासनाने मला फक्त 1 एकराची मदत 1000 रुपये दिली. ती मदत अपुरी असल्यामुळे मी ती मदत शासनाला परत करत आहो. मला भीक नको तर मला माझा पूर्ण अधिकार द्यावा ही माझी शासनाला एक विनंती. जयपाल भांडारकर हे आमच्या मोरणा पंचायत समिती क्षेत्रातील शेतकरी असून एक तरुण शेतकरी म्हणून ते आहेत. त्यांना मागच्या वर्षीसुद्धा तुडतुड्याची मदत मिळाली होती, ते पण त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना परत पाठवली. यावर्षीसुद्धा मागच्या वर्षी झालेल्या गारपीटीमुळे त्यांना त्यांच्या अकाउंटवर फक्त 1000 रुपये शासनाने मदत जाहीर जमा केली. त्यांना असं वाटते की आम्हाला सरकारची भीक नको, आम्हाला पूर्ण मदत हवी, आमचा हक्क हवा. यासाठी आमचे शेतकरी तरुण शेतकरी जयपाल भांडारकर यांनी ती मदत माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून सन्माननीय तहसीलदार साहेबांना आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ती 1000 रुपयाची मदत परत पाठवली. या एकच उद्देश आहे की जे शेतकऱ्याचं जो नुकसान होते तो नुकसान शासनाकडून कमी प्रमाणात मिळते, त्या कारणाने शेतकरी आज आत्महत्या करत आहे. या शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना जेवढी मदत देता येईल, जास्तीची मदत देता येईल यासाठी प्रयत्न करावा. अबाबा, चक्क शौचालयात आढळला रक्तबंबाळावर बघ. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात जिवंत अर्भक आढळल्याने एकच खडबड उडाली आहे. मंगळवारी 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता ही घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी शाळा परिसरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने नागरिकांनी पाहणी केली. त्यांना शाळेच्या शौचालयात रक्ताने माखलेले बाळ दिसून आले. नागरिकांनी लागलीच त्याला सौंदर्य येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बाळाचे वजन त्यावेळी 2.5 किलोग्राम असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर नागरिकांनी डुकीपार पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. जिवंत नवजात बाळ फेकून देणारे क्रूर पालक कोण असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. सध्या नवजात अर्भक गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. राका गावात तपास सुरू आहे, लवकरच सत्य समोर येईल असे डुगेपारचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी बोलताना सांगितले आहे.